नमस्कार. या क्षणाची सर्वात मोठी बातमी, देवेंद्र फडणवीसांनीच भाजप पक्ष संपवला आहे. शिवसेनेच्या बड्या नेत्याचा फडणवीसांवर गंभीर आरोप, राजकीय वर्तुळात एकच खळबळ. सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. दरम्यान, दोन पक्ष संपवायचे म्हणून तुम्ही महाराष्ट्रात आलात, परंतु या प्रयत्नात तुम्ही भाजप पक्षाला संपवलं, अशा शब्दात ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलंय. दरम्यान, मी पुन्हा येईन म्हणालो होतो, थोडा उशिरा आलो, पण दोन पक्ष फोडून आलो असं विधान फडणवीसांनी केलं होतं. त्यांच्या याच विधानावरून आदित्य ठाकरे फडणवीस यांच्यावरती टीका करत फडणवीसांचा चांगला समाचार घेतला आहे. दरम्यान, मूळ भाजपचे अनेक नेते आज कुठे दिसत नाही. भाजपचे प्रवक्ते म्हणून जे नेते समोर दिसत आहेत ते कुठून ना कुठून तरी आयात करण्यात आलेले आहेत. विधानसभेचे अध्यक्षही दोन पक्ष फिरून भाजपमध्ये गेले आहेत. आता ते तिसऱ्या पक्षात पक्षप्रवेश करण्याच्या तयारीत आहेत, असा टोला उद्धव ठाकरेंनी राहुल नार्वेकर यांचं नाव न घेता भाजपला लगवला आहे. एवढंच नाही तर महाराष्ट्राचं वाटोळं करायचं होतं तर भाजपनं सत्ता काबीज का केली असा सवालही त्यांनी विचारला आहे. दरम्यान, भाजपचे मूळ कार्यकर्ते कुठे आहेत असा प्रश्न विचारत आदित्य ठाकरेंनी भाजपच्या नेत्यांची यादीच वाचली आहे. पंकजा ताईंना आता उमेदवारी दिली असली तरीही त्यांच्या मनात काय खतखत आहे ती त्यांना विचारा. पूनमताई कुठे आहेत ते विचारा. प्रकाश महाजन कुठे आहेत विचारा. राज पुरोहित कुठे आहेत ते विचारा. एकनाथ खडसेंच्या बाबतीत काय झालं, दोन पक्ष संपवण्यासाठी मी आलो असं तुम्ही म्हणालात, परंतु त्या प्रयत्नात तुम्ही भाजपला संपवलं, अशी जहरी टीका आदित्य ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावरती करत गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान, मूळ भाजप आता कुठे आहे असा सवाल करत आदित्य ठाकरे यांनी सध्याच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या आकडेवारीकडे देखील लक्ष वेधले. सध्याचे मुख्यमंत्री 2022 आयात करण्यात आले आहेत. त्यांच्यासोबतचे 10 आमदार मंत्री झालेत. अजित पवारांसोबतचे 9 आमदार मंत्री झालेत. भाजपचे 10 मंत्री आहेत, त्यातले केवळ 6 मूळ भाजपचे आहेत. स्वतःच्या अहंकारासाठी आमचं सरकार पाडलं, परंतु भाजपचे मूळ कार्यकर्ते आता कुठे आहेत असा सवाल उपस्थित करत आदित्य ठाकरे यांनी फडणवीस यांना चांगलं धारेवरती धरलं आहे. मात्र आदित्य ठाकरे यांच्या या टीकेला देवेंद्र फडणवीस काय प्रत्युत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.